नमस्कार, आपण पाहत आहे मॅक्स महाराष्ट्र. आणि आज देशाभरात जी 2019 जी निवडणुका आहे लोकसभेच्या, त्याचा अंदाज येणार आहे. कारण 5 राज्याची जी निवडणूक आहे त्याचे निकाल आज येत आहेत. जर आत्ताचे जर आपण निकाल पाहिले तर देशामध्ये 2019 काय होईल याची साधारणपणे आपल्याला अंदाज येणार आहे. कारण राजस्थानमध्ये जे मोठं राज्य आहे, 199 जागा आहेत, त्या 199 जागांपैकी 65 ठिकाणी BJP पुढे आहे, तर काँग्रेस 94 ठिकाणी पुढे आहे. स्पष्ट बहुमत काँग्रेसला तिथे आपल्याला पाहायला मिळते. मध्य प्रदेशमध्ये भाजप 85-82, काँग्रेस अन्य 2. आता मध्य प्रदेशमध्ये एकंदरीत जी काट्याची टक्कर म्हणता येईल आपल्याला ती आहे, तर तेलंगणामध्ये TRS म्हणजे KCRला पुन्हा एकदा सरकारने एक पाठिंबा दिला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR या सरकारला, काँग्रेस त्याच्या पाखालोखाल 26 जागांवरती आहे, भाजप फक्त 2 जागांवरती आहे आणि अन्य 4. अशा एकंदरीत छोटं राज्य आहे, 119 मतदारसंघ आहेत. मात्र छत्तीसगडमध्ये जर पाहिलं तर छत्तीसगडमध्ये कमीत कमी 3 पटीने काँग्रेस पुढे आहे. 50 आकडा काँग्रेसने पार केलेला आहे 90 जागांपैकी. तर या ठिकाणी म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर 3 राज्यांमध्ये साधारणपणे छत्तीसगड आणि राजस्थान या 2 राज्यांमध्ये काँग्रेस पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे. तर मध्य प्रदेशमध्ये काट्याची टक्कर आहे असं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. वसुंधरा राजे यांची जी सीट आहे त्या ठिकाणी काँग्रेस पुढे असल्याचं, वसुंधराराजे पुढे आहेत. सचिन पायलटच्या याच्यामध्ये सचिन पायलट त्यांच्या मतदारसंघामध्ये पुढे असल्याचं एकंदरीत चित्र आहे. मात्र सर्वात महत्वाचं यामध्ये कोण कुठे पुढे जाईल सांगता येत नाही. पण मध्य प्रदेशमध्ये सध्या तरी आत्ता मी डिबेट पाहत होतो विविध चॅनलवरती, त्यामध्ये असं लक्षात आलं की त्यांचं मत होतं की 10 नंतर ज्या पद्धतीने EVM आकडे बदलायला सुरुवात करेल त्यानंतर अचानक BJP कशी पुढे जाईल असे काँग्रेसचे नेते म्हणत होते. त्याच्यामुळे कदाचित त्यांना त्यांच्या स्वतःवरती विश्वास नाही आहे का असं देखील प्रश्न आहे. आणि EVMचा जो मुद्दा आहे तो त्याच पद्धतीने पुढे येत होता. मात्र राजस्थानमध्ये जे आकडे येत आहेत ते राजस्थानच्या आकड्यावरून तर हे लक्षात येत आहे की भाजप या ठिकाणी बऱ्यापैकी मागे आहे. छत्तीसगडमध्ये देखील मागे आहे. मात्र मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान यांचा करिश्मा कायम असल्याचं आपल्याला दिसून येते. 85 ठिकाणी भाजप पुढे आहे तर काँग्रेस 82 ठिकाणी पुढे आहे. 15 वर्षाचा अँटी इन्कमसी फॅक्टर आहे, त्यामुळं आता नक्की काय होतंय. तरीही या 15 वर्षाचा अँटी इन्कमसी फॅक्टर गुजरात प्रमाणेच काँग्रेस कॅच करू शकलेला नाही का हा देखील मुद्दा या निमित्ताने समोर येतोय. एकंदरीत काय मागची गणितं होती ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. या संदर्भातला मॅक्स महाराष्ट्राने रिपोर्ट प्रसिद्ध केला होता, त्या रिपोर्टनुसार तुमच्या लक्षात येईल की एकंदरीत काय या ठिकाणची गणितं होती. ती गणितं आता आपण पाहणार आहोत. कारण मागचे मतदान आणि मतदानातील फरक हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो. आणि हा फॅक्टर पुन्हा एकदा जर ज्या पद्धतीने जो पोल आलेला आहे एक्झिट पोल, त्या एक्झिट पोलनुसार आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत राजस्थानमध्ये 2013 एकंदरीत कसं मतदान होतं ते आपण पाहतो आहोत. राजस्थानमध्ये जर आपण पाहिलं तर राजस्थानमध्ये हे जे गणित होतं ते बघा. 2013 जे मतदान झालं होतं काँग्रेसला 33% मतदान झालं होतं. 33% 2013 21 जागा ज्या होत्या त्या काँग्रेसला मिळाल्या होत्या राजस्थानमध्ये. तर वोटिंगचं जे पर्सेंटेज होतं 47. आता जर ते जर पाहिलं आपण तर आपल्या लक्षात येईल की साधारणपणे काय गणित आहे. तर 33% ज्यावेळेस मतदान मिळालं काँग्रेसला त्यावेळेस 21 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला 42.5% जेव्हा जागा मिळाल्या होत्या त्यावेळेस 163 जागा ह्या भाजपला मिळाल्या होत्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल 42 आणि 33 म्हणजे साधारणपणे 5 आणि 8% फरक असताना 163 जागा मिळाल्या होत्या. तर आता ऑदर्समध्ये जर पाहिलं तर 21.8% म्हणजे 16 जागा मिळाल्या होत्या. आता जर दोन्हीचं फरक पाहिलं तर या वर्षीचं मतदानाचं प्रमाण जर काँग्रेसचं पाहिलं तर 47% याच्यामध्ये मायनस प्लस होऊ शकतं 3%. 123 जागा काँग्रेसला दाखवल्या आलेल्या आहेत. त्या पद्धतीने काँग्रेस पुढे जाताना देखील दिसत आहे. मात्र भाजपच्या ज्या पद्धतीने जागा बदल कमी झालेल्या आहेत
37% मतदान दाखवलं, हे क्रॉस तुम्ही चेक करू शकता. हे जे मतांचं गणित आहे हे तुमच्या समोर आहे. 68% जागा याच्यामध्ये 12 कमी जास्त होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आता ऑदरसाठी साधारणपणे 8 जागा कमी जास्त होऊ शकतात, कारण 16% ऑदरला यावेळेस मतदान मिळू शकतं असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे. आता पुढचं मतदानाचं गणित पाहूया. मध्य प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये 2013 ज्यावेळेस सरकार स्थापन झालं त्यावेळेस अवघ्या 58 जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. तर साधारणपणे पुढचा जर आपण विचार केला, यावर्षी 45% मतदान जे बीजेपीला 2013 देखील मिळालं नव्हतं, ते 45% मतदान यावर्षी काँग्रेसला मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला होता. त्यानुसार 125+12 अशा पद्धतीने मतदान होऊ शकतं. तरी बाकीचे जे एक्झिट पोल आपण पाहिले होते त्या एक्झिट पोलमध्ये आपल्याला लक्षात आलं होतं की मध्य प्रदेशमध्ये कुठेतरी काट्याची टक्कर असल्याचं इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये समोर आलं होतं. आणि त्याच पद्धतीने आता सध्या तरी वातावरण पुढे ढकलत असल्याचं दिसून येते. छत्तीसगडमध्ये तर काँग्रेस 3 पुढे आहे. काँग्रेसचा हा जो अंदाज आम्ही वर्तवला होता तो एकंदरीत पाहायला मिळतोय. भाजप 49 जागा होत्या 2013 आणि यावर्षी 50, 36, 4 असं एकंदरीत गणित आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आता आपण पुन्हा एकदा निकालांकडे जातोय. निकाल कसे आहेत या घडीला ते आपण जाणून घेणार आहोत. कोण कुठे आहे, कोण कुठे पोहोचलंय हे देखील आता जाणून घेणार आहोत. कारण ह्या ज्या निवडणुका आहे ह्या 2019 गणित मांडणाऱ्या आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेस 50 जागांपेक्षा जास्त पुढे आहे. तर बीजेपी 19, रमण सिंग सरकारला मोठा झटका आहे हा छत्तीसगडमध्ये. ज्या पद्धतीने अंदाज वर्तवले जात होते की रमण सिंग सरकार एका वेळेस परत येऊ शकतं, मात्र शिवराज सिंग चौहान यांच्या सरकारला कुठेतरी फटका बसू शकत होता. मात्र आता ज्या पद्धतीने हे जे अंदाज आहेत ते पुढे येत आहेत, त्यामुळं मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला पाडण्यासाठी ज्या पद्धतीने इतर फॅक्टर उभे केले होते, बसपा फॅक्टर बऱ्यापैकी मध्य प्रदेशमध्ये चाललेला आहे. कारण आतापर्यंत जे अंदाज आहेत त्याच्यामध्ये भाजप जे आहे ते आघाडीवर आहे, काँग्रेस 82 जागावरती आहे, अन्य 2 आहेत. म्हणजे या ठिकाणी काँग्रेसला मोठा सेटबॅक एकंदरीत मी म्हणेल. कारण मध्य प्रदेशमध्ये 15 अँटी इन्कमसी होती, ती भाजपला भाजपने मोडून काढली आहे, काँग्रेसला मोडून काढण्यात अपयश आले आहे का असं एकंदरीत चित्र आहे. कारण ज्या पद्धतीने आता भाजपची रणनीती आहे त्या रणनीतीनुसार जर मध्य प्रदेशमध्ये सरकार आलं तर कुठेतरी हा भाजपचा सर्वात मोठा विजय ठरेल. मात्र बाकी राज्यामध्ये काँग्रेस पुढे असल्याचं चित्र आहे. फक्त तेलंगणा सोडता राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये तर बीजेपीचा गड एकदम कोसळलेला आहे. 19 जागा आहेत फक्त, काँग्रेसला 50 म्हणजे काँग्रेसने 50 पार केलेली आहे. आघाडीवरच्या जागेचं गणित आहे. अद्यापपर्यंत एकही निकाल लागलेला नाही, मात्र 10 हे सर्व गणित आपल्या समोर स्पष्ट होणार आहे की कोणाला सर्वात जास्त जागा मिळण्याची अंदाज आपल्याला मिळू शकतो. रुपेश म्हणतात गुड मॉर्निंग महाराष्ट्र, गुड मॉर्निंग महाराष्ट्र. साधारणपणे आता काय होईल याचे गणित आपल्या समोर येणार आहेत. रमण सिंग सरकार पुन्हा एकदा आपल्याला सत्तेत येईल की नाही याची शाश्वती दाखवता येत नाही. कारण काँग्रेस या ठिकाणी काँग्रेसने 50 पार केलेले आहे, त्यामुळं या ठिकाणी रमण सिंग सरकारला मोठा धोका आहे. मात्र मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस पुढे गेलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला 94 आहेत, बीजेपीला 89 आघाडीवरती आहे. एकंदरीत मध्य प्रदेशमध्ये आता पुन्हा एकदा काँग्रेस पुढे आलेला आहे. त्यामुळं आता ह्या ज्या निकाल आहे धक्कादायक निकाल असतील असा एकंदरीत अंदाज वर्तवला जातोय. 9:30 वाजलेले आहेत, त्यामुळं 9:29 झाले आहेत आणि 10 जे आकडे आहेत गुड मॉर्निंग विशाल या आकडे आहेत ते आकडे बदलण्याची चिन्ह आहेत. कारण बीजेपी 89 काँग्रेस 94 ज्या पद्धतीने आपल्याला अंदाज होता 2014 आपल्याला असं वाटत होतं की 2024 म्हणजे 2019 भाजपला चॅलेंज नसेल, मात्र काँग्रेसने हा पर्याय उभा केलेला आहे. मात्र याच्या एकंदरीत जर आपण गणित पाहिलं तर ह्याच्यामध्ये काँग्रेसला म्हणजे मतदान मिळतंय हे भाजपचं अपयशामुळे मिळतंय की अँटी इन्कमसी फॅक्टर आहे त्यामुळे मिळतंय, ह्याचं एकंदरीत अंदाज आपल्याला वर्तवण्यात येत आहे. की
सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता काँग्रेस 100 जागावरती काँग्रेसचे शतक पूर्ण केलेलं आहे मध्य प्रदेशमध्ये. बीजेपी 90 वरती आहे. आता भाजप जे आहे मागं पडताना दिसत आहे. एकंदरीत काय होईल आता हे याचा अंदाज आपण वर्तवल्यास बरा, कारण 2019 जी बेल आहे ती वाजलेली आहे आणि या बेलमध्ये आता काँग्रेस पुढे आहे. छत्तीसगड, राजस्थान या ठिकाणी तीनही राज्यामध्ये काँग्रेस पुढे आहे. मिझोराममध्ये काँग्रेस 11 जागेवरती पुढे आहे. तेलंगणामध्ये काँग्रेस जे आहे 26 जागावरती, म्हणजे साधारणपणे TRS पेक्षा 57 म्हणजे 26 फरक आहे. मात्र काँग्रेसला जर छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तीन राज्यात जर निवडणुका जिंकल्या गेल्या तर आगामी 2019 निवडणुकांमध्ये काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर, ज्या युती होणार आहेत, आघाड्या होणार आहेत, त्या आघाड्यांमध्ये सर्वात जास्त असणार आहे. MP चं जे आहे काँग्रेस विशाल MP मध्ये मध्य प्रदेशने शतक पार केलेलं आहे. काँग्रेसने भाजप 90 ठिकाणी आघाडीवर आहे तर काँग्रेस 100 ठिकाणी पुढे आहे. तर राजस्थानमध्ये 94 ठिकाणी काँग्रेस पुढे आहे तर भाजप 65 ठिकाणी सध्या साधारणपणे. याचा परिणाम आता शेअर मार्केटवरती होत असल्याचं दिसून येत आहे. शेअर मार्केट 275 अंकांनी घसरल्याचं सांगण्यात येत आहे. एकंदरीत हे ज्या निवडणुका आहेत या निवडणुका आणि त्याच्यावरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे उर्जित पटेल यांनी दिलेला काल राजीनामा हा देखील महत्वाचा भाग आहे. त्यामुळं आता निवडणुकांवरती सर्वात जास्त लोकांच्या नजरा आहेत. आता राजस्थानमध्ये काँग्रेसचा आनंद उत्सव सुरू झालेला आहे. निकालाचे गणित आता समोर येत आहे. राजस्थान रुजान जे आलेले आहे, राजस्थानचे निवडणुकीचे जे आकडे आहेत त्या आकड्यावरून आता काँग्रेसने शतक पार केलेलं आहे आणि आनंद उत्सव तुम्ही जर जो आहे काँग्रेसचा राजस्थानमध्ये सुरू आहे. राजस्थानमध्ये सर्वात महत्वाचा राजस्थान आणि मध्य प्रदेश ही जी राज्य आहेत, मध्य प्रदेशमध्ये 230 जागा विधानसभेच्या आहेत आणि राजस्थानमध्ये 199. जे बिग स्टेट आहे उत्तर प्रदेश नंतर राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, या साधारणपणे 4 ते 5 राज्यावरती देशाचा 2019 पंतप्रधान ठरला जाणार आहे आणि या ठिकाणी राजस्थान पुढे असल्याचं एकंदरीत चित्र आहे. आता ज्या पद्धतीने 2000 उत्तर प्रदेशच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजप पुढे आली, मात्र आता 2019 उत्तर प्रदेशमध्ये देखील ज्या पद्धतीने अखिलेश यादव आणि बसपाच्या मायावती यांनी जे अलायन्स केलेलं आहे त्याचा फटका आपल्याला ज्या पोटनिवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पाहायला मिळाला होता. त्यामुळं आता जी निवडणूक आपल्या समोर होत आहे त्या निवडणुकीमध्ये साधारणपणे भाजपची मोठी हार होत असल्याची चिन्ह आहे. मात्र भाजप जे आहे ते 10 वाजल्यानंतर खऱ्या अर्थाने गणित स्पष्ट होतील, कारण 2:10 असं म्हटलं जातंय काँग्रेसच्या नेत्यांकडनं. लितेश म्हणतायत की जनतेचा कौल आहे. हे लोकशाहीमध्ये मला एकंदरीत लितेश सांगायचं असं वाटतं की एखादा खूप पॉवरफुल व्यक्ती आपल्या समोर ज्या पद्धतीने उभा असतो, मात्र जनता कोणालाही नाकारायचं किंवा स्वीकारायचं हे जनतेच्या हातात असतं, हे आपल्या हातात नसतं, जाहिरातीवरती अवलंबून असतं. हे एकंदरीत पाहायला मिळतंय, कारण आम्ही जो रिपोर्ट दिला होता त्या रिपोर्टमध्ये असं दिसून आलं होतं की भाजपने सर्वात जास्त जाहिराती दिल्या होत्या. त्याच्यामध्ये जो TRP होता भाजपचा तो TRP जाहिरातींच्या ब्रँडमध्ये नंबर एक ब्रँड म्हणून भाजप पुढे आलं होतं. या ब्रँड नंतर एवढ्या जाहिराती देऊन देखील आता मध्य प्रदेशमध्ये 100 पार केले आहे काँग्रेसने. 102 जागावरती आघाडी आहे. भाजप 96 जागावरती पिछाडीवर गेलेला आहे. साधारणपणे काँग्रेस 102 जागावरती पुढे असल्याने बीजेपी भाजप जे आहे 9 जागावरती मागे आहे. छत्तीसगडमध्ये तर काँग्रेसचा मोठा विजय होण्याची शक्यता आहे. भाजपचा सुपडा साफ झालेला आहे. रमन सिंग सरकार कोसळण्याची शक्यता आहे. रमन सिंग गडाला जे आहे अवतार संपणार असं विशाल कुल म्हणतायत. विशाल नक्की कोणाचा अवतार संपणार हे लक्षात आलेलं नाही. राजस्थानमध्ये 94 जागेवरती पुढे आहे. शतकाच्या दिशेने काँग्रेस जात आहे. राजस्थानमध्ये शतक पार केलेलं आहे तर छत्तीसगडमध्ये 50 काँग्रेसने पार केले आहे. भाजप तीनही राज्यामध्ये पाठीमागं. तेलंगणामध्ये, मिझोराममध्ये देखील पाठीमागं. भाजप एकाही राज्यात पुढे नाही. हा एकंदरीत मोठा झटका आहे.
मध्य प्रदेशमध्ये काट्याची टक्कर आपल्याला पाहायला मिळते. छत्तीसगडमध्ये सरकार बनवण्याच्या दिशेने काँग्रेस आहे. राजस्थानमध्ये पूर्ण बहुमताच्या दिशेने आहे. राहुल गांधी यांना आता पुन्हा एकदा मोठी ताकद मिळणार आहे. राहुल गांधी यांचं नेतृत्व पुढे येणार आहे. राहुल गांधी यांना स्वतःचा स्व सापडलाय का की आता पुढच्या निवडणुकांमध्ये काट्याची टक्कर आहे. पप्पू ज्यांना म्हणून हिणवलं जात होतं, राहुल गांधी यांना आता पप्पू एक मोठे ताकदवार नेते म्हणून भाजप समोर उभे राहिलेले आहेत. त्यामुळेच राजस्थान 90, भाजप 72, छत्तीसगडमध्ये भाजप 24, काँग्रेस 53, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस 102, बीजेपी 96, तर इकडे तेलंगणामध्ये 63 TRS आणि मिझोराममध्ये काँग्रेस 11, भाजप 0-0-0. तर कोणत्याच राज्यामध्ये, पाच राज्याची जी निवडणुका होत आहे त्या पाच राज्याच्या निवडणुकांमध्ये एकाही ठिकाणी भाजप आघाडीवरती नाही. तेलंगणामध्ये तर 2 जागेवरती आघाडी आहे. मिझोराममध्ये तर घातही उघडलेलं नाही. तर आता होणार काय? एकंदरीत जे आपण सध्या जर आज जर तुम्ही चॅनल बघितले, ज्या पद्धतीने सगळ्या चॅनलला आपण बोलत होतो की भाजपची हे करतात, मात्र त्यांचा देखील जो रोल आहे तो आता चेंज होताना दिसणार आहे. कारण आता खरं बोलायला सुरुवात करतील असं एकंदरीत मला वाटतं. मीडियाचा पूर्णची पूर्ण जो कल आहे तो कल एका बाजूला गेलेला आहे. लक्ष्मण शिंदे म्हणतात भाजपचे दिवस संपले, भाजपचे दिवस संपले अद्यापपर्यंत आपण म्हणू शकत नाही. कारण 10 नंतर ज्या पद्धतीने काँग्रेसचे नेते म्हणतायत, 10 वाजल्यानंतर EVM जे निकाल आहेत ते पालटू शकतं. त्यामुळं EVM काय करेल अद्यापपर्यंत सांगता येत नाही. कारण मतदान कोणाला केलं जरी असलं तरी EVM बाबत ज्या पद्धतीने काँग्रेसचे नेते शंका घेत आहेत, त्यामुळे त्यांना अजूनही शंका आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम आणि छत्तीसगड या पाचही राज्यामध्ये ज्या बीजेपीचा गड एवढ्या मोठ्या पद्धतीने पुढे, आपण आतापर्यंत जो विजयाचा मेरू होता तो सुरू होता, आता हा मेरू कुठेतरी मागे पडताना दिसतोय का? पाच राज्यामध्ये बीजेपी मागे आहे. कुठेही कोणत्याही राज्यामध्ये बीजेपी पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता छत्तीसगडमध्ये 54-55 केलेली आहे भाजपने, मध्य प्रदेशमध्ये 102, राजस्थानमध्ये 90 शतकाच्या दृष्टीने. तर आता आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सरकार बनणार आहे. एकंदरीत 54 जागांवरती काँग्रेस पुढे आहे. 90 जागा आहेत. 45+ म्हणजे 46 जागांसाठी बहुमत लागतं. या ठिकाणी 54 जागा छत्तीसगडमध्ये रमण सिंग सरकार कोसळलेलं आहे. एकंदरीत आत्ताची जी बातमी आहे ही ब्रेकिंग न्यूज म्हणाल की साधारणपणे जे आपल्या समोर जे गणित येत आहे त्या गणितानुसार रमण सिंग सरकार आत्ता मध्यंतरी, आत्ता ज्या वेळेस त्यांनी माध्यमांना बाईट दिला त्याच्यामध्ये म्हणत होते की आम्ही प्रत्येक ठिकाणी निवडून येऊ, मात्र राजस्थानमध्ये 90 पार काँग्रेसची, राजस्थान 72. साधारणपणे बोललं जात असं होतं की ज्या वसुंधरा राजे आहेत त्यांचं आणि अमित शहाचं पडत नाही. मात्र आता हा जो निकाल आहे, एकंदरीत तुम्ही राजस्थानचा निकाल वसुंधरा राजेवरती द्यायला सांगाल, मात्र मध्य प्रदेशच्या निकालची जबाबदारी काय शिवराज सिंग चौहान घेणार आहेत का, छत्तीसगडची जबाबदारी रमण सिंग घेणार आहेत का, असं एकंदरीत अजून निकाल येणं बाकी आहे. मात्र ज्या पद्धतीने भाजपकडनं स्ट्रॅटर्जी तयार केली जात होती त्यामुळे आता कुठेतरी भाजपच्या पायाखालची वाळू सरकण्याची चिन्ह आहे. सध्याच्या निकालानुसार कमीत कमी छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये तरी काँग्रेसचं सरकार येण्याची चिन्ह आहेत. मध्य प्रदेशमध्ये काट्याची टक्कर आहे. भाजप 100, काँग्रेस 102. कारण या ठिकाणी जे सरकार आहे हे तिथे काट्याची टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे. साधारणपणे 10 नंतर हे जे आहे सरकार, आता 10 नंतर जे निकाल आहेत ते आपल्याला स्पष्ट होताना दिसतील. मात्र TRS नी सुद्धा त्यांचा जो जलवा आहे तो तेलंगणामध्ये दाखवला आहे. तर मिझोराममध्ये काँग्रेस 11, MNF 16. या ठिकाणी देखील काँग्रेस बऱ्यापैकी पुढे आहे. मात्र या ठिकाणी मिझोराममध्ये भाजप 0 आहे आणि अन्य 1 आहे. तेलंगणामध्ये TRS 72. तेलंगणामध्ये जो TRSचा जलवा आहे तो कायम आहे. काँग्रेसने इतर अलायन्स करून या ठिकाणी प्रयत्न केला होता, त्यामध्ये 28 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. अन्य 4 जागांवरती आघाडीवरती आहे. सगळ्या जागा अद्यापपर्यंत स्पष्ट झालेल्या नाहीयेत. मात्र भाजपने जी सेंचुरी आहे ती पार केली आहे मध्य प्रदेशमध्ये. आता तरीही काँग्रेस 2 जागांवरती पुढे आहे. मागे पुढेचं जे गणित आहे मध्य प्रदेशमध्ये हे जास्त दिसत असलं तरीही
हे जे पूर्ण राज्य आहे, या पूर्ण राज्यामध्ये काँग्रेस जे आहे हे साधारणपणे पुढे आहे. आत्ताचे जे ह्या निवडणुका आहेत आहे तेलंगणा आणि मिझोराम सोडता या तीनही राज्यामध्ये जे मोठे राज्य आहेत ते 2019 गणित ठरवणार आहे. त्या राज्यामध्ये काँग्रेसच पुढे आहे, त्यामुळं राजस्थानमध्ये साधारणपणे 90 जागावरती काँग्रेस पुढं असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस 102 जागावरती पुढे आहे, तर छत्तीसगडमध्ये 24 जागावरती भाजप काँग्रेस 54, म्हणजे डबल फरक आहे, डबलपेक्षाही जास्त दुपटीचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. वसुंधरा राजे सचिन पायलट त्यांच्या मतदारसंघामध्ये पुढे असले आहे. मग कैलाश विजयवर्गीय त्यांच्या मतदारसंघामध्ये मागे असल्याचं पाहायला मिळतंय. राज नांदगाव ही जे रमन सिंग सर यांचं मतदारसंघ आहे, या मतदारसंघात रमन सिंग पुढे आहेत. वसुंधरा राजे सचिन गहलोत सचिन पायलट आणि गहलोतजी देखील पुढे असल्याचं त्यांच्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतंय. साधारणपणे वसुंधरा राजे यांची निवडणुकीबद्दल असं बोललं जात होतं की मोदी तुमसे खैर नाही, मोदीजी आपसे खैर नाही, वसुंधरा मोदीजी आपसे बैर नाही, वसुंधराजी आपसे खैर नाही असं बोललं जात होतं. म्हणजे ही जाणून बुजून ही मन तयार केली होती का असं देखील म्हटलं जात आहे, की कारण या निवडणुकीचं खापर साधारणपणे वसुंधरा राजेवरती फोडण्यात यावं, मोदीजीवरती नाही. मोदीजी तुम्ही आजच्या चांगले आहात, मात्र वसुंधरा राजे चांगल्या नाहीत असं एकंदरीत इमेज बनवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या ज्या पद्धतीने एक्झिट पोलने अंदाज वर्तवले होते त्यापेक्षाही राजस्थानमध्ये भाजप 72 जागावरती, काँग्रेस 90 जागावरती म्हणावा असा फरक आपल्याला जाणवत नाही. कारण ज्या पद्धतीने सांगितलं जात होतं भाजप खूप मागे राहील, मात्र सन्मानजनक पराभवाच्या दृष्टीने भाजप असू शकतं, कदाचित भाजप पुढेही जाऊ शकतं. कारण 72 आणि 90 एवढा फरक नाही, कारण 10 वाजायला अजून वेळ आहे, त्यामुळं निकालात काय होतं सांगता येत नाही. मात्र मध्य प्रदेशमध्ये खूप काट्याची टक्कर आहे, या ठिकाणी काय होईल सांगता येत नाही. कारण मध्य प्रदेशमध्ये भाजपने 100 पार केली आहे, काँग्रेस 102, कारण मागे पुढे होऊ शकतं. राजस्थानमध्ये 165 जे सीटा आहे ते त्याच्यानुसार आता त्याचा निकाल येण्याची चिन्ह असलेला पाहायला मिळते. त्यामुळं आता भाजपमध्ये भाजप साधारणपणे राजस्थानमध्ये काँग्रेस जे आहे 165 जागावरती पुढं असल्याचं सध्या तरी चित्र आहे. एकूण 230 जागा आहे, त्यामुळं आता छत्तीसगडमध्ये काँग्रेस जे आहे सरकार बनवण्या तयार होऊ शकतं, रमण सिंगचं सरकार पडू शकतं. राजस्थानमध्ये देखील काँग्रेस साधारणपणे बहुमताच्या दृष्टीने पुढे जात आहे, कारण 230 जागा आहे, साधारणपणे 116 जागा हव्या आहेत. 102 जागावरती काँग्रेस आघाडीवरती आहे. लक्ष्मण शिंदे खालच्या स्तरावरील गांधी घराण्यावर टीका बोली, अंधभक्त मंडळी ध्यानात घ्या, गांधी घराण्याचा त्याग लोक नाही विसरत, या सरकारने उंच पुतळे उभे करून नाही चालणार, तर तरुणाने ओळखले आहे, चांगले काम केले असतं तर ही वेळ आली नसती. साधारणपणे ज्या पद्धतीने प्रोपोगंडा होता भाजपचा, याला प्रोपोगंडाच म्हणेल मी, कारण ज्या पद्धतीने काँग्रेसच्या भाजपच्या जाहिराती आपल्या समोर येत होत्या त्या जाहिरातीमध्ये वास्तविकता मॅक्स महाराष्ट्र देखील समोर आणली होती. आणि हीच वास्तविकता, कारण जी मोठमोठी आश्वासनं मोदी सरकारने सत्तेत येताना दिली होती ती पूर्ण झाली आहेत का, आजचे दिन आले आहेत का, नोटाबंदी हा नोटाबंदीचा जो निर्णय होता सुरुवातीला पेट्रोटिझम म्हणजे देशभक्तीच्या नावावरती खपवला गेला, मात्र ज्या पद्धतीने याची सत्य समोर आलं, देशाची राज्य अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने ढासळलेली आहे, मात्र मोठमोठे आकडे जरी समोर मांडले जात असतील तर लोकांच्या पोटात काय जातं याला लोकांनी महत्व दिलेलं दिसते, कारण ग्राउंड रियालिटी जी आहे ती महत्वाची आहे. आणि राजस्थानचे अर्बनाइज राज्य नाही, त्यामुळं कुठेतरी ज्या शहरीकरणाचा फायदा भाजप उचलत असतं, भाजप हा शहरी भागामध्ये वाढलेला पक्ष आहे असं एकंदरीत जे बोललं जातं त्याचा प्रत्यय, कारण राजस्थान हे ज्या विचार केला आपण तर बिहारमध्ये देखील काँग्रेस भाजपला फटका बसला, याचं कारणच हे आहे की भाजप जे आहे ते ग्रामीण भागामध्ये पिछाडीवरती आहे. अजूनही ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर भाजपबद्दल जो रोष आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. मी ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर भाजपबद्दल जे वातावरण आहे हे एकंदरीत साधारणपणे एक त्यांच्याबद्दल नाराजी आहे. आणि याचा फायदा काँग्रेसने विशेष काही केलेला नाही आहे, काँग्रेसला आपला ही जी नाराजी आहे ही नाराजीचा फायदा उचललेला आहे आणि काँग्रेस सत्तेत येताना दिसत आहे. एकंदरीत 2019 सगळ्यात मोठा ट्रेलर मी म्हणेल हा आपल्या समोर जो आता येतोय. राजस्थानमध्ये भाजप 74, काँग्रेस 92
आणि इतर 3 199 जागा आहेत. साधारणपणे 100 जागावरती बहुमत येणार आहे. काँग्रेसला जर 100 जागा मिळाला तर भाजप या ठिकाणी पराभव होईल. मग छत्तीसगडमध्ये तर जवळपास जे सरकार आहे छत्तीसगडमध्ये रमण सिंग सरकार कोसळलेलं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता पुन्हा काँग्रेसने आपला सत्ता वर्चस्व प्रस्थापित करत आहे. राजस्थानमध्ये 169 जागाचा निकाल आता हाती येणार आहे. 92 जागावरती राजस्थानमध्ये काँग्रेस पुढे आहे तर भाजप जे आहे मध्य प्रदेशमध्ये 102 काट्याची टक्कर आहे. या ठिकाणी 1-2 जागा इकडे तिकडे होऊ शकतात. मात्र आता हे जे आहे ज्या पद्धतीने आता 10 जवळ आहोत आपण 9:45 झालेले आहेत त्यामुळे 10 काय निकाल हाती येतो हे पाहणं महत्वाचं आहे. काँग्रेसला 105 जागांवरती पुढे आहे. राजस्थानमध्ये भाजप 74 सीटांवरती पुढे असल्याचं चित्र आहे. राजस्थानमध्ये तेलंगणामध्ये मात्र ज्या पद्धतीने भाजपला कोणतीही जागा दिसल्याचं दिसून येत नाही. तेलंगणामध्ये 2 जागांवरती पुढे असलेला आहे भाजप. TRS 77 काँग्रेस 28 यांनी कोणत्याही कोणाशी युती केली नव्हती. काँग्रेसने या ठिकाणी युती केली होती. मात्र मिझोराममध्ये तर खातंही देखील उघडलेलं नाहीये. मिझोराममध्ये साधारणपणे जे गणित आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे उत्तर जे राज्य आहेत नॉर्थ बाजूला तर त्या भागामध्ये साधारणपणे भाजप अद्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये असंच एकंदरीत म्हणावं लागेल. TRS 77 जागावरती पुढे आहे. KCRने सांगितलं असं होतं की जर मुख्यमंत्री KCR जे तेलंगणाचे मुख्यमंत्री त्यांनी असं सांगितलं होतं जर आम्ही निवडून आलो नाही तर मी सत्तेतून म्हणजे राजकारणातून संन्यास घेईल असं त्यांचं वक्तव्य होतं. त्याच पद्धतीने त्यांचा विश्वास समोर दिसत आहे. त्यांची जी जादू आहे ती आतापर्यंत सुरू आहे. आता 108 ठिकाणी BJP पुढे आहे. काँग्रेस 106 ही खूप काट्याची टक्कर आहे मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमध्ये काहीही होऊ शकतं. 216 जागेंचे जे निकाल आहेत ते हाती येण्याच्या मार्गावरती आहेत. त्यामुळं आता मध्य प्रदेशमध्ये देखील काही होऊ शकतं. मध्य प्रदेशमध्ये भाजप पुढे गेलेला आहे. राजस्थानमध्ये भाजप 74 काँग्रेस 92 मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस पिछाडीवर 2 जागांनी पिछाडीवरती गेलेला आहे. काँग्रेस 108 जागावरती भाजप पुढे आहे. मी मागाशीच बोललो तर शिवराज सिंग चौहान यांचा जो चेहरा आहे त्या चेहऱ्याला कुठेतरी पसंती मिळाली आहे. नरेंद्र मोदी यांचा प्रचाराचा झंझावत आणि मध्य प्रदेशमध्ये आता भाजप पुढे गेलेला आहे. जर शिवराज सिंग चौहान पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले तर भाजपचा हा सगळ्यात मोठा विजय असणार आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस पिछाडीवरती आहे 2 जागांनी. 108 आणि 106 भाजप 108 काँग्रेस 106 असं एकंदरीत गणित असल्याचं पाहायला मिळतंय. 10 आपण पुन्हा एकदा या संदर्भात चर्चा करणार आहोत. काय होतंय निकालामध्ये याची गणित तपासून पाहणार आहोत. तुर्तास इथेच थांबतोय. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.